2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात 25 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 23 जागा मोठ्या फरकानं जिंकल्या. मात्र दोन ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. त्यात पहिला होता बारामतीत, तिथं राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजय झाल्या. त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला. तसं बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, त्यामुळं इथल्या पराभवाचा भाजपला धक्का बसला नाही, पण भाजपला दुसऱ्या पराभवाचा चांगला धक्का बसला. तो होता चंद्रपूरचा. 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या हंसराज अहिर यांना काँग्रेसच्या बाळू दानोरकर यांनी आसमान दाखवलं होतं. राज्यात काँग्रेसनं लोकसभेची एकच जागा जिंकली, ती म्हणजे चंद्रपूरची. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा चंद्रपूर आणि यवतमाळ अशा 2 जिल्ह्यात पसरला आहे. राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा या चंद्रपूरमधील 4 आणि वणी अर्नी या यवतमाळमधील 2 विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो. अहिर येतात चंद्रपूर जिल्ह्यातून, पण यवतमाळमधील 2 विधानसभा मतदारसंघात अहिर आघाडीवर राहिले, तर स्वतःच्या जिल्ह्यातच 4ही विधानसभा मतदारसंघात ते पिछाडीवर राहिले. तेव्हा सुधीर मुनगंटीवार हेच चंद्रपूरचे पालकमंत्री होते. त्यांच्या स्वतःच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातही ते अहिर यांना आघाडी मिळवून देऊ शकले नाही. इथं आपल्याच पक्षातील नेत्यांनी आपल्या विरोधात कट केला नाही ना, अशी शंका अहिर यांना आजही येते. आता 5 वर्षांच्या काळात अहिर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करत त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय. तर नको नको म्हणत असतानाही भाजपनं सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीच्या घोड्यावर बसवलंय. एक प्रकारे काँग्रेसच्या हातात गेलेला मतदारसंघ पुन्हा ताब्यात घ्या असा संदेश त्यांना दिल्याचं बोललं जात आहे. त्याचवेळी काँग्रेसनं दिवंगत खासदार बाळू दानोरकर यांच्या पत्नी आणि आमदार प्रतिभा दानोरकर यांना तिकीट दिलंय. या दोघांमध्ये थेट आणि काट्याची लढत होईल असं सध्याचं चित्र आहे. कागदावर मुनगंटीवार यांची बाजू स्ट्रॉंग आहे. मतदारसंघातील 6 पैकी 4 आमदार महायुतीचे आहेत, तर 2 आमदार काँग्रेसचे आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गजांच्या प्रचारसभा इथं पार पडल्यात. पण मुनगंटीवार यांच्यासाठी ही निवडणूक दिसती तितकी सोपी नाहीये. मागच्या अनेक वर्षांमध्ये केंद्राचा एकही लक्षवेधी प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाहीये, याची तरुणांमध्ये कमालीची नाराजी दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाचा अभाव आहे, शेतीवर एकही प्रक्रिया उद्योग नाहीये, त्यामुळं शेतकरी देखील काहीसे नाराज आहेत. प्रदूषणामुळं आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. कोळसा खाणी आणि इतर प्रकल्पांमुळं बेघर झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही रेंगाळत आहेत. याशिवाय गटातटाचं राजकारणही चिंतेचा विषय. 2019च्या पराभवातून हंसराज अहिर सावरलेले नाहीत. अप्रत्यक्षपणे ते मुनगंटीवार यांनी विरोधात काम केल्यामुळं भाजपचा पराभव झाला अशी खदखद नेहमी व्यक्त करतात. यावेळी अहिर प्रभावीपणे प्रचारात दिसत नाहीत. मुनगंटीवारांनी भाऊ बहिणीचा दाखला देत केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलं चांगलं टाळलंय. काँग्रेसने याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेससाठी ही निवडणूक किती सोपी आणि किती अवघड. 2019 काँग्रेसचे बाळू दानोरकर यांनी 44,000 मताधिक्यानं ही जागा जिंकली होती. त्यापूर्वी काँग्रेसनं विनायक बांगडे यांना तिकीट दिलं होतं, पण काँग्रेसने अखेरच्या क्षणी दानोरकरांना मैदानात उतरवलं, त्यामुळं त्यांच्यासाठी सहानुभूती होती. आता बाळू दानोरकर यांच्या निधनानंतर तशीच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न प्रतिभा दानोरकर करत आहेत, पण त्यांनी आमदार म्हणूनही स्वतःला राजकारणात सिद्ध केले. ही गोष्ट नाकारून चालणार नाही. दमदार उमेदवार म्हणून त्यांनी प्रचारात मुसंडी घेतली. जात फॅक्टरचाही फायदा दानोरकर यांना होईल असं सांगितलं जात आहे. दानोरकर यांनी स्वतःला सिद्ध केलं असलं तरी गतवेळी हंसराज अहिरांबाबत अँटी इन्कम्बन्सी होती. यावेळी मुनगंटीवार यांच्या रूपानं नवीन चेहरा आहे, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर मागे पडतो. सोबतच गटातटाच्या राजकारणाचाही विचार करावा लागणार आहे. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार हे आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण प्रतिभा दानोरकर तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरल्या, त्यामुळे वडेट्टीवारांनी चंद्रपूरऐवजी गडचिरोली चिमूरमध्ये जादा लक्ष घातलंय. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुभाष धोटे यांच्या शिष्टाईनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं मनोमिलन झाल्याचं चित्र होतं. पण चंद्रपूर आणि मूलमधील सभेनंतर वडेट्टीवार प्रचारात दिसले नाही. वंचित आणि मुस्लिम मतं कोणाकडे जाणार? चंद्रपूर मतदारसंघातून सध्या 15 उमेदवार रिंगणात आहेत. यात गतवेळी 1,20,000 मतं घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीचाही समावेश आहे. गतवेळी वंचितनं राजेंद्र महाडोळे यांना मैदानात उतरवलं होतं. यंदा राजेश बेले यांना तिकीट दिले, पण त्यांचा प्रचारात फारसा प्रभाव पडताना दिसत नाहीये. वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या 2 सभांचा किती प्रभाव पडतो हे बघण्यासारखं आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाजाची मतं
कोणाच्या बाजूने जातात हे बघण्यासारखं आहे. सध्या भाजप विकासाचा दृष्टिकोन मांडतंय तर काँग्रेस विकासाची हमी देत आहे. आता यामध्ये मतदारांना कोण भावतं हे पाहावं लागणार आहे. तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.